रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्राची, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील ताज्या बातम्या शहराची खबर बातमध्ये। नगर शहराजवळ असलेल्या पिंपळगाव माळवी तलावातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे। महापालिकेच्या वतीने सगळं घडून गेल्यावर वृक्षतोड करण्यात आलेल्या झाडांची मोजणी आणि पंचनामा करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। महापालिकेच्या हद्दीत असलेल्या पिंपळगाव माळवी तलावातील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी शिवप्रहार संघटनेचे गोरख काढाव यांनी आक्रमकतेने पाठपुरावा केला। त्यानंतर महापालिका अधिकारी झोपेतून जागे झालेत आणि त्यांनी घटना घडलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि प्रत्यक्ष पाहणी केली। महापालिकेच्या वतीने वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीवर महापालिका आणि वनविभाग कारवाई करणार आहे अशी माहिती नगरचे महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिली आहे। वृक्षतोड झालेल्या झाडांची मोजणी आणि पंचनामा करण्याचं काम महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलंय। पंचनामा झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू अशी माहिती उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजन यांनी दिली आहे। भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांनी देश उभारणीसाठी अतुलनीय योगदान दिले। त्यांच्याच काळात भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली। आजचा टेक्नॉलॉजिकल प्रगत भारत हा त्यांचेच विस्तारित रूप आहे। स्वर्गीय राजीवांचे कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोहोचवावं असं प्रतिपादन अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलंय। स्वर्गीय गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते। नगरकरांचा सहसा डॉलरशी कधी संबंध येत नसतो, मात्र नगर शहराजवळील औरंगाबाद रस्त्यावरील पोखर्डी येथे चोरी होऊन चक्क घरातील डॉलर चोरीला गेलेत। परकीय चलन असलेल्या डॉलरचा चोरटा कोठे वापर करेल हे त्यालाच ठाऊक, मात्र ही घटना घडल्याने परिसरात त्याची जोरदार चर्चा रंगतीये। पोखर्डी गावच्या शिवारात सुसे वस्ती येथे घरातील कपाटातून ठेवलेले 1200 अमेरिकन डॉलर चोरीला गेले असून त्याचे बाजार मूल्य साधारण 80,000 रुपयाच्या जवळपास आहे। औरंगाबाद कारागृह शिपाई पदाची लेखी परीक्षा देणाऱ्या केंद्राबाहेरून मोबाईलद्वारे उत्तरे पाठवणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली। त्याला न्यायालयामध्ये हजर केलं असताना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। मध्य प्रदेशचे नरेंद्र श्री संतोष विश्वकर्मा हे रात्रीच्या सुमारास रिक्षाने पुणे स्टँड येथून MIDC येथे येत असताना रिक्षामधील 2 इसमांनी त्यांना राहुल वाईजवळ घेऊन जाऊन त्यांना लाकडी दांडके तसेच लाथाबुक्कांनी मारहाण करून त्यांच्या ताब्यातील 1200 रुपये किमतीचा पॉवर ग्लासचा गॉगल, हातातील घड्याळ, 3,100 रुपये रोख रक्कम तसेच 5,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 9,500 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला। फिर्यादी यांना मारहाण करून MIDC परिसरात सोडून देण्यात आलं। MIDC पोलीस स्टेशन यांना गोपनीय माहितीदारामार्फत बातमी मिळाली की हा गुन्हा आकाश गोकुळ चव्हाण, जितेंद्र रवींद्र शित्रे यांनी केला। त्यावरून MIDC पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सावेडी परिसरात या आरोपींचा शोध घेऊन त्यांना शिताफीने 24 तासात पकडले। या बातमीसह शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।